तर विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल, जर नसेल केलं तर आत्ता सबस्क्राईब करा आणि ते जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका, म्हणजे लेटेस्ट अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशे एक्झामिनेशन झालेले आहेत, बऱ्याचशे एक्झामिनेशन पाईपलाईन मध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा खूप साऱ्या पोस्ट साठीच्या वॅकन्सीज, ऍडव्हर्टाइजमेंट, जाहिराती, नोटिफिकेशन हे येणार आहे. पण त्याच्यासाठी जर आपल्याला एखादा मास्टर कोर्स मिळाला, एक जम्बो कोर्स मिळाला की ज्याच्यामध्ये तुम्हाला हार्ड कॉपी मधलं स्टडी मटेरियल, टेस्ट सिरीज, रिव्हिजन, क्रॅश कोर्स, रिव्हाइज सेशन्स, एमसीक्यू सेशन सेपरेटली आणि तुमचे रेकॉर्डेड व्हिडिओज, हे जर तुम्हाला एका जागी मिळालं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. अशाच विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन एक बेस्ट कोर्स इन्फिनिटी अकॅडमीने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आणलेला आहे, ज्याचं नाव आहे मास्टर फाउंडेशन कोर्स. विद्यार्थी मित्रांनो, हा ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच असणार आहे, ऑनलाईन रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये हा सेशन असणार आहे. याची व्हॅलिडिटी जी आहे, म्हणजे तुम्हाला हे जे रेकॉर्डेड सेशन आहे, हे रेकॉर्डेड सेशन एक वर्षापर्यंत तुम्हाला बघता येणार आहे. म्हणजे व्हॅलिडिटी जी आहे ती एक वर्षाची याची असेल आणि तुम्ही महाट्रान्सको असेल, महाजनको असेल, महाडिस्कॉम असेल, त्याच्यामधल्या जेई किंवा एई लेवलच्या पोस्ट असतील, टेक्निशियन पोस्ट असेल, तसंच आरआरबी, एसएससी जेई किंवा सेंट्रल लेवलच्या किंवा स्टेटच्या ज्या डिरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम आहे याच्यासाठी जर तयारी करणार असाल आणि तुम्ही जस्ट पासआउट झालेल्या डिप्लोमा किंवा डिग्री होल्डर असाल तर तुमच्यासाठी हे मास्टर पीस आहे, ते म्हणजे मास्टर फाउंडेशन कोर्स. ओके, काय कोर्सचं स्वरूप आहे ते समजून घ्या. बऱ्याच विद्यार्थी मित्रांना असे वाटेल की हे काय ऍडव्हर्टाइजमेंट चाललेली आहे, असं नाही विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या रिक्वायरमेंट नुसार मोल्ड करून हा एक मास्टर कोर्स आपण क्रिएट केलाय. याच्यामध्ये त्या कोर्सचं स्ट्रक्चर काय आहे हे लक्षात घ्या. सगळ्यात पहिले तर तुम्हाला कम्प्लीट डिटेल व्हिडिओ लेक्चर्स मिळाल रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. याच्यामध्ये तुमचा टेक्निकलचा पार्ट, नॉन टेक्निकलचा पार्ट, वेगवेगळ्या एक्झामिनेशनला असलेले वेगवेगळे विषय, कॉमन सब्जेक्ट वेगळे, स्पेसिफिक एखाद्या आरआरबी साठी असणारे इलेक्ट्रिकलचे विषय वेगळे, महाजनको साठी असलेले विषय वेगळे, ट्रान्सको साठी असलेले विषय वेगळे, अशा सगळे रेकॉर्डेड सेशन आपल्याला मिळणार आहे. कम्प्लीट व्हिडिओ मिळणार आहे ते तुमच्या रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. म्हणजे जवळपास एक साधारणतः 500 तासाच्या वरचा हा जो रेकॉर्डेड सेशन्स आहेत हे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल. डेफिनेटली हे नंबर ऑफ आवर्स खूप जास्त असतात. मग अशा वेळेस काय होतं बऱ्याचदा की एक्झाम आली की 15 दिवस, 1 महिना किंवा 2 महिने अगोदर आपण रिव्हिजनला लागतो. मग रिव्हिजनला तुम्हाला सगळेच्या सगळे विषय परत व्हिडिओ बघायचेत का? तर नक्कीच नाही. तुम्हाला मास्टर रिव्हिजन करायची गरज असते. त्यासाठी सेपरेट त्याच्यामध्येच त्याच कोर्समध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर एक मॅराथॉन रिव्हिजन सेशन मिळणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रान्सको साठी पॉवर सिस्टीम हा महत्वाचा विषय आहे, तो विषय तिकडे सपोज 70-80-90 तासामध्ये झाला असेल, मग परत तेवढे तास घालवायचे का? नक्कीच नाही. तर रिव्हिजन साठी शॉर्ट मध्ये, क्रश मध्ये तुम्ही पर्टिक्युलर हे मॅराथॉन रिव्हिजन सेशन बघू शकता, ज्याच्यामुळे तुमची कमीत कमी वेळेमध्ये परफेक्ट रिव्हिजन होईल. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पूर्ण कोर्स कम्प्लीट केला, त्यानंतर तुम्हाला रिव्हिजन मिळाली जेणेकरून तुमचा वेळ वाचला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच सेशन मध्ये किंवा याच पर्टिक्युलर कोर्स मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर एसएससी जेई असेल, आरआरबी जेई असेल किंवा ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट स्टेटच्या किंवा सेंट्रलच्या एक्झाम असेल, याच्यामध्ये विचारले गेलेले जे प्रश्न आहेत, एमसीक्यू आहे, जे मागच्या एक्झामिनेशन मध्ये विचारलेत, अशा सगळ्या पीवायक्यूचं सोल्युशन सेशन तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. याच कोर्समध्ये रेकॉर्डेड व्हिडिओज वेगळे, रिव्हिजन व्हिडिओज वेगळे, त्याच्या व्यतिरिक्त जे पीवायक्यू आहे एई जेई साठी, आरआरबी जेई, एसएससी जेई, ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंट, याच्यामधले पीवायक्यू सुद्धा तुम्हाला एक्सप्लेनेशन सेशन हे मिळणार आहे. कारण बऱ्याचदा तुम्हाला माहिती आहे की सोर्स कुठून हा प्रश्न आलाय हे माहिती असणं खूप गरजेचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय मिळणार आहे ते सुद्धा लक्षात घ्या. पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला स्पेसिफिकली नोट्स मिळणार आहे या सगळ्या टॉपिकच्या, जे टॉपिक तुम्ही कव्हर करणार आहात या कोर्समध्ये त्याच्या पीडीएफ मिळणार आहे. तसंच त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एमसीक्यू प्रॅक्टिस वर्कबुक सुद्धा मिळणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल टोटल कोर्स तुम्ही केला, रिव्हिजन केली, त्यानंतर पीवायक्यू सर्च केले आणि पीवायक्यू एक्सप्लेन बघून घेतलं, सोल्युशन बघितलं, अभ्यास केला त्याचा, आणि त्यानंतर आता तुमची वेळ आली रिव्हाइज करून
तुम्हाला एक्झाम देण्याची. तर प्रॅक्टिससाठी वर्कबुक तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्येच. एक साधारणतः सिम्पल एक A4 जर पेज घेतलं, त्याच्या 4 क्वेश्चन असेल, खाली तिथे जागा असेल कशासाठी, तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्यासाठी किंवा रफ वर्क करण्यासाठी. तर डेफिनेटली MCQ प्रॅक्टिस सेशन याच्यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे सगळ्यात मोठं टूल ते म्हणजे टेस्ट सिरीज. तर टेस्ट सिरीज बऱ्याचदा आपण विद्यार्थी काय करतो की एकदम 11th आवरला फुल लेंथ टेस्ट सॉल्व्ह करायला जातो. टाइम मॅनेजमेंट गडबडतं, बऱ्याचदा सब्जेक्ट वाईज मिक्सअप क्वेश्चनमुळे आपल्याला प्रॉब्लेम येतो. या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील तर तुम्हाला एक सिक्वेन्स पाहिजे. तो सिक्वेन्स टेस्टच्या बाबतीत आपण इथे मेंटेन केलेला आहे. सगळ्यात महत्वाचं की पहिल्यांदा तुम्हाला मिळणार प्रोग्रेसिव्ह टेस्ट सिरीज, म्हणजे जसे जसे व्हिडिओज असतील त्या व्हिडिओची असोसिएटेड ज्या क्वेश्चन्स असतील MCQ असतील ते तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळेल. त्यानंतर दुसऱ्या टेस्ट असतील तुमच्या टॉपिक वाईज. फॉर एक्झाम्पल सपोज माझा स्पेसिफिक व्हिडिओ आहे इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड, बेसिक इलेक्ट्रिकल फंडामेंटलशी रिलेटेड, त्याच्यामधला ओहम्स लॉशी रिलेटेड टॉपिक आहे, तर तिथे तुम्हाला त्या टॉपिक वाईज क्वेश्चन मिळतील. त्यानंतर तुमचा बेसिक इलेक्ट्रिकल कम्प्लीट सब्जेक्ट झाला, सब्जेक्ट वाईज तुम्हाला टेस्ट मिळतील. बऱ्याचदा एक्झाममध्ये काय होतं की आपल्याला सवय काय असते की सब्जेक्ट वाईज, फॉर एक्झाम्पल मी एखाद्या मशीनचं सब्जेक्ट सॉल्व्ह करायला सुरुवात केली क्वेश्चन, तर मला ते इझी जातात कारण एकाच प्रकारचे क्वेश्चन असतात, एकाच टॉपिकवरती असतात, मशीनवरती असतात, फक्त थोडेफार वेरी होतात. पण जेव्हा मी एक्झामला जातो आणि तिथे बघतो की ते सगळे क्वेश्चन मिक्स आहेत, म्हणजे एक ट्रान्सफॉर्मर विचारलाय, एक बेसिक इलेक्ट्रिकलवर, एक डिस्कॉमवरती काहीतरी, एखाद्या पर्टिक्युलर इल्युमिनेशनवरती विचारलाय, जर मिक्स असेल तर मग माझे चुकण्याचे चान्सेस, एरर येण्याचे किंवा मिस्टेक होण्याचे चान्सेस वाढतात. त्याच्यासाठी मिक्स सब्जेक्ट टेस्ट सुद्धा याच्यामध्ये असणार आहे, जे तुम्हाला काय करतील, तुमची अॅक्युरेसी लेवल वाढवतील. ओके, तर प्रोग्रेसिव्ह टेस्ट टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज मिक्स, आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे फुल लेंथ एक्झाम टाईप क्वेश्चन्स. म्हणजे समजा एखादी एक्झाम तुमची जर ट्रान्सकोची असेल तर त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन, जर जनकोची असेल तर त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन, तर हे सगळ्या टेस्ट तुम्हाला काय होणार आहे इथे मिळणार आहे. ओके, त्यानंतर रेग्युलर लाईव्ह मध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे, कारण ही रेकॉर्डेड बॅच आहे. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना असं वाटू शकतं की सर रेकॉर्डेड मध्ये फक्त बघावं लागतं, असं नाही. तुम्ही एखादा स्पेसिफिक सेशन बघितला, त्याच्यामधले काही क्वेश्चन तुम्हाला नाही आले, तुम्हाला क्लॅरिफाय करायचं आहे, तुम्हाला डाऊट विचारायचे आहे, तर तसे सेशन झूम मीटिंग किंवा व्हॉट्सअप कॉलिंग, इवन जर तुम्ही जर पुण्यामध्ये असाल तर स्वतः पर्सनली येऊन आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, फॅकल्टीला कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिकलशी संबंधित खूप सारे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स, ओके, सम्स हे येत असतात आणि बऱ्याचदा ते आपले चुकतात कारण तिथे आपली अॅक्युरेसी लेवल कमी होते. अशासाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्याच विद्यार्थ्यांच्या सिलेक्शनसाठी स्पेशल न्यूमेरिकल सिरीज त्याच्यामध्येच असणार आहे. म्हणजे त्याच कोर्समध्ये तुमचे सगळे व्हिडिओ, रिव्हिजन सेशन, PYQ, PDF नोट्स, प्रॅक्टिस वर्कबुक, टेस्ट सिरीज सगळ्या, डाऊट सॉल्व्हिंग आणि न्यूमेरिकल सेशन सुद्धा त्याच्यामध्ये असणार आहे. पर्सनल मेंटरशिप आमची असतेच असते, मग ते व्हॉट्सअप किंवा कॉलच्या माध्यमातून, आणि मी जसं सांगितलं तसं पुण्यात जर असाल तर तुम्ही इथे आपला इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायणपेठ इथे तुम्ही पर्सनली येऊ शकता, तुमचे सगळे डाऊट्स क्लिअरिंग इथे होईल. ओके, आणि टॉपर्स गायडन्स सेशन, कारण काय आहे की सिनियर मेंबर कडून आपल्याला इनपुट मिळत नाही, त्याचा तेवढा फायदा होत नाही. तर ज्या विद्यार्थ्यांनी लेटेस्ट मध्ये ट्रान्सको, जनको किंवा तत्सम एक्झाम क्रॅक केलेली आहे, रँक मध्ये क्रॅक केलेली आहे, या विद्यार्थ्याचं मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला लाभणार आहे. ओके, तुम्ही म्हणाल सर अशा प्रकारचे बॅचेस खूप सारे असतात आणि त्याच्यामध्ये काय आम्हाला कॉमनच वाटतं, तर कोर्स स्ट्रक्चर आहे ते कॉमनच वाटतं. पण विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये लक्षात घ्या की कशा पद्धतीने आम्ही एक्झाम वाईज सुद्धा फोकस केलेला आहे. असं नाही की फक्त एक रेकॉर्डेड बॅच आहे आणि असोसिएटेड आम्ही इन्फॉर्मेशन किंवा असोसिएटेड स्टडी मटेरियल वगैरे देतोय, असं नाही. तर इथे बघा, नॉन टेक सब्जेक्ट आपल्याला माहिती आहे सगळ्यांना IBPSचा पॅटर्न वगैरे काय आहे. नॉन टेक मध्ये कॉमन विषय कुठले असतात, सहजासहजी तर जनरल इंटेलिजन्स रिझनिंग असतं, जनरल अवेअरनेस मध्ये आपल्याला माहिती आहे स्टॅटिक GK, करंट अफेअर, हिस्ट्री, पॉलिटी, ज्योग्राफी, इकॉनॉमिक्स किंवा सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, हे कॉमन विषय आहेत. बऱ्याचशा एक्झामिनेशन मध्ये हे असतातच असतात. जसं आपण ट्रान्सको मध्ये बघतो त्याच्यामध्ये AE साठी तुम्हाला माहिती आहे रिझनिंग, कॉन्ट आणि लँग्वेज मराठी, असंच असतं. पण सहजासहजी हे कॉमन विषय आहे नॉन टेक्निकलचे. तुम्ही जर RRB JEE साठी जाणार असाल आणि इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला या सब्जेक्टच्या व्यतिरिक्त अजून कुठले विषय असतात, बेसिक कॉम्प्युटर असतं, एन्व्हायरमेंट अँड पोल्युशन असतं, मॅथमॅटिक्स सुद्धा असतं, ते सुद्धा विषय या कोर्समध्ये इन्क्लूड आहेत. येते लक्षात, म्हणजे तुमच्या प्रत्येक टार्गेटसाठी सेपरेट त्याच्यामध्ये इनपुट दिलेलं आहे. ओके,
तुम्ही जर महाराष्ट्रातल्या एडीआर देणार असाल, ऑल डिरेक्ट रिक्रुटमेंटच्या अंडर येणाऱ्या, तर तुम्हाला माहिती आहे चार टॉपिक आहेत, मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी। साधारणतः 40-60 किंवा 60-40 किंवा 50-50 पॅटर्न आहे, तुम्ही जर बघितला असेल एमआयडीसी झेडपी वगैरे। ओके, तर हे सुद्धा विषय याच्यामध्ये कव्हर होणार आहे। मी इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी बोलतोय, पण हे सगळे पार्ट तुम्हाला सगळ्यांसाठीच कामी येईल। तसंच विद्यार्थी मित्रांनो, जे टेक्निकल पार्ट आहे की ज्याचं वेटेज जास्त असतं, 50 प्रश्न असतात 110 मार्काला, म्हणजे 2.2 वेटेज असतं, काही ठिकाणी स्पेसिफिकली ते वेटेज नक्कीच हेवियर असतं। तर टेक्निकल जर जायचं झालं तर कॉमन विषय बघा कुठले कुठले आहेत, बेसिक कॉन्सेप्ट, सर्किट लॉ, मॅग्नेटिक सर्किट, एसी फंडामेंटल्स, मेजरमेंट अँड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, मशीन्स, सिंक्रोनस मशीन्स, जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, इस्टिमेशन कॉस्टिंग, युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक्स। मग त्याच्यामध्ये अॅनालॉग डिजिटल कंट्रोल सिस्टीम पॉवर वगैरे आहेच आहे। पण त्याच्या व्यतिरिक्त बघा, जर तुम्ही बीएमसीची तयारी करणार असाल, कारण इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहात तुम्ही बीएमसीची तयारी करू शकता। तर बीएमसी मध्ये बघा, इन्सुलेटिंग मटेरियल, स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी, यूपीएस, डीजी, पॉवर फॅक्टर, एनर्जी कन्झर्वेशन, फायर फायटिंग अपरेटस, इलेक्ट्रिकल प्रोटेक्शन, प्रोव्हिजन ऑफ नॅशनल बिल्डिंग कोड्स, कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स लॉजिक गेट्स, काउंटर, ऍडर, फ्लिपफ्लॉप टाईप्स, हे तुमचा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट। त्याच्यानंतर पीएलसी, स्काडा, ऑटोमेशन, नेटवर्क डिझाईन, डेटा ट्रान्समिशन, त्याच्या व्यतिरिक्त कॉम्प्युटर इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग अँड टेक्निकल ड्रिव्हन प्रॅक्टिसेस, डेटाबेस अँड वायर हाऊसिंग, ओके वेअर हाऊसिंग, ओके, त्याच्या व्यतिरिक्त एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, कॉम्प्युटर्स इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड इंटरनेट वर्सेस इंट्रानेट, हे सगळे ऍडिशनल इलेक्ट्रिकलचे टॉपिक आहेत जे विद्यार्थी बीएमसी फोकस करतात। आणि हे काही कॉमन सब्जेक्ट आहेत जे तुमच्या टेक्निकलमध्ये असतातच असतात। ओके, तर जसं मी आता सांगितलं तसा हा कोर्स आहे। तुम्ही म्हणाल सर आता आली ऍडव्हर्टाइजमेंट, तेही नाही विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, हे बीएमसी साठीचं इलेक्ट्रिकलचं एक गाईड आहे जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसते। हे जे पुस्तक आहे त्याच्या व्यतिरिक्त, हे पुस्तक बघा 749 एमआरपी असलेलं हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक आणि दुसरी गोष्ट जी स्क्रीनवरती दिसते बघा, तर ह्या प्रकारच्या मेकॅनिकल सॉरी इलेक्ट्रिकलच्या तुमच्या फॉर्म्युला शीट, ह्या टोटल शीटचा जो बंच आहे, म्हणजे हे दोन्ही तुमच्या पर्टिक्युलर स्क्रीनवरती दिसणारे जे प्रॉडक्ट आहेत, हे प्रॉडक्ट इन्क्लूड आहे तुमच्या या कोर्समध्ये। म्हणजे तुम्ही जर हा कोर्स परचेस केला तर तुम्हाला हा घरपोच ऑनलाईन पद्धतीने घरपोच किंवा तुम्ही पुण्यात असेल तर पर्सनली कलेक्ट करू शकता। हे तुम्हाला स्टडी मटेरियल हार्ड कॉपी मधलं मिळणार आहे त्याच कोर्समध्ये। खूप महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 749 रुपयाचं आणि हे जवळपास 550 रुपयाच्या ज्या स्पेसिफिक स्टडी मटेरियल आहे, हे काय आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे त्याच कोर्समध्ये। ओके, तर या कोर्समध्ये बघा हे सगळे पॅटर्न्स मिळणार आहेत, कम्प्लीट व्हिडिओ, रिव्हिजन व्हिडिओ, पीवायक्यूचे व्हिडिओ, पीडीएफच्या नोट्स, वर्कशीट्स, सगळ्या टाईपच्या टेस्ट, डाऊट सॉल्विंग, पर्सनल मेंटरिंग आणि स्पेशल न्यूमेरिकलच्या सुद्धा पर्टिक्युलर पार्ट, आणि त्याच्या व्यतिरिक्त रेकॉर्ड केलेले सिनियर किंवा टॉपरचे गायडन्स सेशन, हे सगळं मिळणार आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मिळणार आहे हे हार्ड कॉपी मधलं स्टडी मटेरियल। बिलकुल ही संधी चुकू नका विद्यार्थी मित्रांनो, 9226984558 या क्रमांकावरती तुम्ही हा कोर्स घेण्यासाठी कॉल करू शकता, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच्यावरती मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, 9226984558 याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता। जे विद्यार्थी इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल किंवा सिव्हिलचे आहेत आणि जे आरआरबी किंवा एसएससी साठी प्रिपरेशन करतायत, तर त्यांच्यासाठी वेगळ्या बॅचेस सुरू आहेत आपल्या। या ऑनलाईन बॅचेस आहेत, जेई, एनटीपीसी, एसएससी, ग्रुप डी, एएलपी टेक्निशियन, आणि जर एसएससी साठी जायचं असेल तर जेई, एमटीएल, सीजीएल, सीएचएसएल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी ह्या वेगळ्या बॅचेस आहेत, आणि मी ज्याच्याबद्दल बोललो ती वेगळी बॅच आहे। ओके, आमचा आयव्हीआर नंबर जो आहे तो 788-781-1411 याच्यावरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, सगळा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सगळा सिलेबस कव्हर होईल, आणि तुम्ही एईजेई साठी प्रिपरेशन करणार असाल, डीआरडीओ, AAAI, NHAI, ONGC, HPCL किंवा इस्रो याच्यासाठी जर प्रिपरेशन करणार असाल तर तुम्ही ह्या बॅचेस जॉईन करू शकता। मी जे फाउंडेशन बॅच म्हटलं तर डेफिनेटली ते वेगळी बॅच आहे। आपल्या
इन्फिनिटी अकॅडमीचे सगळे फॅकल्टीज वेल नोन आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांना बघत असता. जे युट्यूबवरती आहेत, व्हिडिओज आहेत, सेशन्स आहेत, मॅरेथॉन सेशन्स आहेत, तेच फॅकल्टी इथे असणार आहे या कोर्सेसमध्ये. ओव्हरऑल गायडन्स असणार आहे गिरीश खेडकर सरांचा, मी स्वतः इलेक्ट्रिकलचे विषय शिकवणार आहेत, रविकांत वर्मा सर असतील, सौरभ सर असतील, याच्या व्यतिरिक्त अक्षय जाधव सर असतील, उत्तम सर असतील, अंकित जैन सर असतील, ऐश्वर्या मॅडम असतील, मोनाली मॅडम असतील, सुधी मॅडम असेल, रोटे सर असतील, हे सगळे फॅकल्टी जे आहेत हे फॅकल्टी पूल आहे. सिलेक्शनच्या बाबतीत नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे, त्याच्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाही. सिलेक्शन हा एकमेव क्रायटेरिया, एकमेव ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे तुमचा आणि आमचा सुद्धा. 2016 पासून आपण 7 वर्षापासनं आपण सक्सेसफुल हे पर्टिक्युलर कोचिंग इन्फॉर्मेटिव्ह पद्धतीने देत असतो. आपल्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती सुद्धा तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला आम्ही इन्फॉर्मेटिव्ह मटेरियल जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, तुमच्या मित्रांनाही सांगा, आणि एका डिव्हाइसवरनं तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर वेगळ्या डिव्हाइसवरनं सबस्क्राईब करा. पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ही जी मास्टर फाउंडेशन बॅच आहे, या बॅच मध्ये रेकॉर्डेड सेशन, रिव्हिजन सेशन, पीवायक्यू सेशन, पीडीएफ वर्कशीट्स, त्यानंतर टेस्ट सिरीज सगळ्या प्रकारच्या, मेंटरशिप, सिनियरचं गायडन्स, आणि त्याच्या व्यतिरिक्त मी जे महत्वाचं हायलाइट केलं होतं, हे फॉर्म्युला शीटचा सेट आणि हे बीएमसीचं बुक, हे तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. आताच अप्लाय करायला सुरुवात करा, कॉन्टॅक्ट करा, आणि तुमचे सगळे मनातले डाऊट्स, शंका दूर करा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.